चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महापालिकेने यंदा पुन्हा कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा दाव आखलाय. या स्पर्धेसाठी तब्बल 1,83,00,000 रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यात केवळ 47,00,000 रुपयांची बक्षिसे असून उर्वरित रक्कम केवळ स्पर्धेच्या नियोजनावर खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी रस्त्याचा निधी वर्गीकरणाचे उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खराडीतील कै विठोबा मारुती पठारे मैदानावर 5 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून त्यात विविध 19 देशातील मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी 1,83,00,000 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय मल्लांना 14,00,000 रुपयांची बक्षिसे सुद्धा देण्याचं नियोजन केलंय. तर राज्याच्या विविध भागातील मल्लांना 33,00,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. मैदानावरील विद्युत व्यवस्थेसाठी 15,00,000, जाहिरातींवरील 9,00,000 रुपयांचा खर्च आहे. सुमारे 15,00,000 रुपये खर्च करून मांडव उभारणार असून छायाचित्रीकरणासाठी 11,86,000 रुपये गृहीत धरले आहेत. तसेच मल्ल आणि पंचाचे निवास भोजन आणि प्रवास व्यवस्थेसाठी 75,00,000 रुपयांचा खर्च करणार आहे. या स्पर्धेसाठी 1,83,00,000 रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. देशावर हल्ला करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तान आणि चीन मधील मल्लांना या स्पर्धेत सहभागी करून घेणार नाही असं मत स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी व्यक्त केलंय. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहे, त्यासाठी 60,00,000 रुपयाचे मान्यता देण्यात आलेली आहे आणि ती लवकरच दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरवण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ह्या 9 तारखेला भरवण्यात येणार आहे. त्याचा विषय आज मान्य झालेला आहे. त्यासाठी 1,83,00,000 रुपये खर्च येणार आहे. पुणे शहरातील कुस्तीगिरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धक यामध्ये भाग घेणार आहेत. त्याच्यामुळे पुणे शहराचं नाव लौकिकात भर होईल व नवीन नवीन कुस्तीगीर तयार होतील. त्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी चीन आणि पाकिस्तानी जे कुस्तीगीर आहेत त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेऊ नये असंही उपसूचना मांडण्यात आलेली आहे. दरम्यान पठारे मैदानाची पाहणी महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय. नगरसेवक महेंद्र पठारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह शनाया शेख, पुणे प्लस.